निसर्ग जेवढे काही ज्योमेट्रीचे भाग आहेत थोडं पूर्ण आपण एखाद्या त्या ठिकाणी त्याला संपून टाकूया. तर आता या ठिकाणी आपला शेवटच्या टॉपिककडे आपण वळत आहोत. तर तो टॉपिक आहे या ठिकाणी आपला फर्स्ट टर्मचा, म्हणजे दिवाळीपर्यंत जशी संपायला पाहिजे तो संपून जाईल तसे सिलेबस. डिस्काउंट अँड कमिशन म्हणजे सूट काय या ठिकाणी सूट. तर सूट काय असते आणि ती कशा प्रकारची असते या ठिकाणी आपण त्याच्या अगोदर आपण खरेदी विक्री नफा तोटा याचे सूत्र या ठिकाणी आपण पाहिले होते. म्हणजे तर आपल्याकडं प्रॉफिटचा फॉर्म्युला होता. काय होता प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट कधी होते माणसाला एसपी जर मोठा असेल कोणापेक्षा सीपी पेक्षा. ओके म्हणजे सेलिंग प्राइस विक्री किंमत आणि एसपी म्हणजे कॉस्ट प्राइस खरेदी किंमत. समजा तुम्ही 10 रुपयाला दोडकी खरेदी करून म्हणजे काय केलं तुम्ही 10 रुपयाची दोडकी खरेदी केला आणि 13 रुपयाला जाऊन विकला तुम्ही काय केलं ठिकाणी 13 रुपयाला जाऊन विकला बाजारला एका मोठ्या ओके दिल्ली मुंबई सारख्या. तर तुम्हाला किती रुपये भेटले हो 3 रुपये बरोबर आहे ना. प्रॉफिट इज म्हणजे ठिकाणी एसपी इज मोठा दा बरोबर आहे ना. एसपी इज मोठा ओके कोणापेक्षा सीपी पेक्षा ओके. तर प्रॉफिट जर काढला तुम्ही तर काय भेटतं सूत्र आपला एसपी मायनस सीपी ओके. तर व्हॉट इज एसपी 13 - 10 ओके. तर किती आला ठिकाणी 3 आला दॅट इज प्रॉफिट ओके. तर आणि लॉस कधी होतो बरं तर उलट याच्या बरोबर आहे ना. खरेदी किंमत मोठी असेल घेतली वस्तू आपण घेतल्या किमतीपेक्षा जर कमी किमतीला विकली तर आपला लॉस होत असतो काय करतो ठिकाणी लॉस होत असतो. एसपी लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी ओके कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस असं ठिकाणी आपला करता येते खकी मायनस विकी. तर हे सूत्र प्रॉफिट चक्र सगळ्याच गोष्टी ठिकाणी आपण पर्सेंटेज पण आपण डिटेल मध्ये ठिकाणी काढलं होतं बरोबर आहे ना. समजा तुमच्याकडे 120 आहे 100 याचे समजा तुम्हाला 5% ऑफ 120 असं आहे समजा काय ठिकाणी 5% ऑफ 120. तर हे पर्सेंटेज मध्ये आपण डिटेल मध्ये पाहिलं होतं ओके. तर काय केलं होतं आपण 5/100 × 120 हा 0 कटला हा 0 कटला म्हणजे 5 × 5 = 5 × 2 = 10 म्हणजे 1 × 2 = 12 म्हणजे किती या ठिकाणी 6 रुपये. म्हणजे समजा एखादी 120 रुपयाची एखादी तुमची चड्डी आहे काय ठिकाणी चड्डी आहे त्याच्यावरती तुम्हाला 5% डिस्काउंट आहे त्या चड्डीवरती कशा ठिकाणी त्या चड्डीमध्ये तुम्हाला ठिकाणी 5% तुम्हाला डिस्काउंट आहे ओके. आणि त्या प्रकारचं डिस्काउंट तुम्हाला असेल तर किती रुपये डिस्काउंट भेटेल तुम्हाला 5% म्हणल्यानंतर तुम्हाला किती तर त्या ठिकाणी त्या 120 रुपये 5% काढून घ्या काय करतो या ठिकाणी काढून घेतल्यानंतर आलं 6 रुपये ओके. म्हणजे तुम्हाला 120 रुपये द्यायची आवश्यकता आहे का त्या चड्डीसाठी नाही. किती रुपये द्यायचे 120 - 6 किती रुपयाला पडेल मग ती चड्डी 114 काय ठिकाणी 114 रुपया ठिकाणी तुम्हाला ती चड्डी पडेल लिहिण्यासाठी ओके. कारण का त्या चड्डीमध्ये तुम्हाला 5% डिस्काउंट भेटलं कशा ठिकाणी बाळा मध्ये हसला चड्डी मध्ये भेटते का तर आपला एक शब्द समजून घ्यायचा आहे डिस्काउंट काय ठिकाणी त्या शब्दामध्येच काहीतरी वाटते की आपला काहीतरी भेटणार आहे बरोबर आहे ना. फ्री मध्ये शब्द वाचताना असं आपलं मन भरून येते ओके. डिस्काउंट काय ठिकाणी डिस्काउंट तर याच्यावरती फक्त आज चर्चा करूया आपण काही शिकू नये आपण. डिस्काउंट म्हणजे याला सूट म्हणतो आपण काय ठिकाणी
सो मोठा झाला आणि तो लहान झाला बरोबर आहे तर काय झालं तर डिस्काउंट आता बरेच वेळेस आपण मार्केटमध्ये जातो दुकानला जातो बरोबर आहे ना मोठे मोठे मॉल्समध्ये जातो शॉपिंग मॉल जातो कुठे कुठे मोठे हे येतात बाजार येतात बरोबर आहे ना उत्सव मेला आनंद मेला नारायण मेला बरोबर आहे ना किती छान नाव असतात नांदेड मेला बरोबर आहे ना उत्सव मेला ओके आनंद मेला सगळे मेले जिवंत पण राहिले ओके तर असे मेले अनेक ठिकाणी लागतात किंवा डी मार्ट सारखे भाग आहेत किंवा मोठे मोठे इकडे पी व्ही आर होतं पहिलं किंवा दर पर्यंत दुकानला मोठी अशी पाठ लागते 5% डिस्काउंट ओके थोडा करा जल्दी आओ ओके 10% 15% 12% 12.5% ओके तर अशा प्रकारचं मोठे मोठे 2000 खरेदीवर 20% डिस्काउंट जर तुम्ही 2000 खरेदी केला तर 20% डिस्काउंट असे शब्द आपण इकडे प्रत्येक वेळेस वापरतो किंवा एखाद्या चपलीच्या बुटाच्या याच्यावरती गेला त्या पेनच्यामध्ये पाठीत टाकतं फिक्स्ड डिस्काउंट 10% ओके काही खरेदी करा काय करा ठिकाणी काही खरेदी करा तुम्हाला 10% ठिकाणी काय भेटणार डिस्काउंट भेटणार ओके 10 रुपयाची जर वस्तू खरेदी केला तर ती तुम्हाला 9 रुपयाला पडते ओके 1 रुपया डिस्काउंट तुम्हाला भेटतो ओके तर मग ते डिस्काउंट कशावरती असते हो डिस्काउंट असते त्याच्या एमआरपीवर कशावरती असते ठिकाणी एमआरपीवर ओके उगाच डिस्काउंट म्हणून समजा तिथे एमआरपी दिली ना त्या याच्यावरती समजा 1200 रुपयाचा एखादा ड्रेस आहे समजा ओके आणि त्याच्यावरती एमआरपीच नाही आणि तुम्हाला म्हणजे 20% डिस्काउंट किती म्हणजे ठिकाणी 20% डिस्काउंट मग 20% डिस्काउंट घ्यायचं कशावरती त्याला विचारलं मग त्या ठिकाणी त्या शर्टावरती त्या पॅन्टावरती चड्डीवरती त्याची एमआरपी असायला पाहिजे काय असायला पाहिजे ठिकाणी एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणतो आपण त्याला बरोबर आहे ना एमआरपी म्हणजे काय ठिकाणी जास्तीत जास्त एखादा विक्रेता ती किंमत ती वस्तू तेवढ्या किमतीत त्याच्यापेक्षा कमी ऐकू शकतो तो काय करू शकतो ठिकाणी त्याच्याला कमी ऐकू शकतो म्हणजे जास्तीला ऐकू शकत नाही समजा एखाद्या वस्तूची किंमत एमआरपी समजा 1200 रुपये किती या ठिकाणी 1200 रुपये म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे काय ठिकाणी काय म्हणतो आपण मॅक्झिमम जर म्हणजे याची छापील किंमत थोडक्यात सांगायचं म्हणजे काय ठिकाणी छापील किंमत म्हणजे म्हणजे ती वस्तू जास्तीत जास्त मला कितीला 1200 रुपयाला विकता येते कोणत्याही दुकानदाराला ओके 1200 पेक्षा कमी विकता येते फुगट देता येते कोणाला काय ठिकाणी 1200 पेक्षा तुम्हाला कमी रुपयाला विकता येते फुगट बी देऊन टाकता येते द्यायचं म्हणजे नंतर कोणाला जर कोणी मागत असेल तर ओके मात्र 1200 रुपयापेक्षा ह्याच्या पेक्षा 1 रुपया तुम्हाला जास्त घेता येत नाही ओके चुकते इथं म्हणजे कारवाई होते तुमच्यावर केस होते ओके मोठा मोठा केस होते तर या ठिकाणी त्याच्यावरती जे काय आपला डिस्काउंट भेटतो तर डिस्काउंट गेट ऑन ऑलवेज ऑन द एमआरपी ओके त्याला आपण मार्क प्राइस का म्हणतो आपण काय ठिकाणी म्हणतो ठिकाणी मार्क प्राइस एमपी असे काढतो आपण काय म्हणतो ठिकाणी एमपी एमपी व्हॉट इज बाय एमपी मध्य प्रदेश ओके नाही एमपी म्हणजे काय ठिकाणी मार्क प्राइस काय म्हणजे ठिकाणी त्याला मार्क म्हणजे त्याच्यावरती लिहिलेली किंमत छापील किंमत म्हणतो आपण आणि एमआरपी म्हणजे त्याचं मॅक्झिमम रिटेल प्राइस ओके याचा याचा अर्थ काय हो याचा अर्थ फक्त काय असतो की ती वस्तू तुम्हाला याच्यापेक्षा जास्त किमतीला विकता येत नाही ओके आणि ती जी काय छापतात एमपी फक्त हा एमपी झाला एमआरपी हा शब्द वाचला असताना डोक्यामध्ये अर्थ घ्यायचं की ही वस्तू जे काय आपण एमआरपी करतो आहोत तर त्या वस्तूला त्या वस्तूपेक्षा काय करता येत नाही जास्त एमपी म्हणजे फक्त जे काही काही असेल त्याची छापील किंमत कधी कधी हाताने पण लिहितो आपण बरोबर आहे ना काही चपल्या बुटा वगैरे असतील तर त्याच्यावर थोडीच त्याच्यावरती येणार आहे चिठ्ठी वगैरे काही नाही हाताने टाकतात त्याच्यावर ओके तर ती झाली एमपी म्हणजे मार्क प्राइस त्याची छापील किंमत मग डिस्काउंट त्या ठिकाणी आपला एमपी वर भेटत असते कशावर या ठिकाणी एमपी वरती म्हणजे
म्हणजे काय डिस्काउंट असेल, डिस्काउंट इज इक्वल टू एमपी गुणिले डिस्काउंट इन परसेंट शेकडेवारी मध्ये तुमचं जे काय असेल त्याच्यामध्ये। समजा आपण 1200 रुपयाच्या वस्तूवर 20% डिस्काउंट भेटला आपला, 20% सूट आहे, तर ती वस्तू किती रुपयाला भेटते तुम्हाला असा प्रश्न काहीतरी आहे। तर आपण आपला डिस्काउंट काढून घ्यावा लागेल, बरोबर आहे ना। डिस्काउंट कसा करणार, एमपी म्हणजे त्याची मार्केट प्राइस आहे 1200 रुपये छापील किंमत गुणिले डिस्काउंट परसेंट मध्ये 20%। ओके, 20% म्हणजे तुम्हाला माहित आहे 1200 गुणिले 20 भागिले 100, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 120 गुणिले 2 बार गुणी 24, 240 रुपये। ओके, मग ती वस्तूची खरेदी किंमत, ओके, जे काय असेल किंवा त्याची विक्री किंमत, ते म्हणजे काय म्हणलं असेल तुम्हाला एसपी किंवा सीपी जे काय असेल, मग त्या वस्तूची विक्री किंमत होईल ठिकाणी एमपी मायनस, ओके, डिस्काउंट रुपीज मध्ये, कशामध्ये ठिकाणी डिस्काउंट रुपीज मध्ये, आता जे काय तुम्ही काढून घेतला तर एमपी आहे त्याचा 1200 रुपये आणि डिस्काउंट भेटला तुम्हाला 240 रुपये। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण वजा केला 960 रुपयाला ती वस्तू तुम्हाला ठिकाणी मिळेल किंवा तो विकली जाईल, जर विकणार असाल तुम्ही तर विकल्या जातील 960 रुपयाला, कारण तुम्ही त्याच्यावरती 20% डिस्काउंट देणार, किती 20% डिस्काउंट देणार। मग डिस्काउंट दिल्यानंतर एसपी इज इक्वल टू एमपी म्हणजे मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट। ओके, काही ठिकाणी एखाद्या वस्तूची विक्री किंवा खरेदी किंमत कशा म्हणतात, त्या ठिकाणी त्याची काही छापील किंमत आहे, छापील किंमतीमधून त्याची सूट वजा करायची, काय करायची ठिकाणी खकी किंवा विकी काही करायचं असेल तुम्हाला तर त्याची छापील किंमत मायनस सूट, त्याच्यावरती किती रुपये सूट भेटाली रुपये मध्ये, तर हे सूट आपल्याला तुम्हाला काढून घ्यावं लागेल ह्या सूत्रानुसार। डिस्काउंट इज इक्वल टू हे छापील किमतीला एमपी गुणिले डिस्काउंट इन परसेंट, म्हणजे तेवढं काही शक्यवाडी मध्ये सांगितलंय त्यानुसार तुम्हाला ठिकाणी काढून घ्यावा लागेल। ओके, तर अशा अनेक तुम्ही मोठ्या मोठ्या मॉल मध्ये गेल्यानंतर, कुठेही शॉपिंग मॉल गेल्यानंतर हे कॅल्क्युलेशन अगोदर करून बघायचं, काय करून बघायचं ठिकाणी करून बघायचं। आपल्या जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये असे लोक आहेत आयुष्याले, ओके, सगळंच आहे त्यांच्याकडे, बुद्धी आहे, सगळंच आहे, किंवा आपण सगळे असते की एखाद्या वस्तू तुम्हाला म्हणलं बा तुम्ही समजा तुमचा पॅन्ट घ्यायला गेला, ओके, तर पॅन्ट घ्यायला गेल्यानंतर तिथे तुम्हाला लिहिलेलं आहे 2000 रुपयाचा पॅन्ट आहे, समजा कितीचा आहे ठिकाणी 2000चा पॅन्ट आहे, त्याच्यावर तुम्हाला 25% डिस्काउंट आहे किंवा 10% डिस्काउंट आहे, 15% डिस्काउंट आहे। ओके, तर तुम्ही घेतला मग डिस्काउंट किती आहे म्हणलं त्यांना 2000चा पॅन्ट आहे, ओके, मग 2000चा पॅन्ट वरती तुम्हाला 10% जरी डिस्काउंट असेल समजा, ओके, 2000चा पॅन्ट आहे त्याच्यावरती आपण 10% डिस्काउंट दिलं समजा, ओके, हा शून्य कटला, हा 200 कटला, म्हणजे उरली किती 200 रुपये, किती उरली ठिकाणी 200 रुपये, म्हणजे त्याच्यातून 200 मायनस होणार, 200 मिळाल्यानंतर तुम्हाला तो पॅन्ट 1800 ला पडायला पाहिजे, इथल्या ठिकाणी 1800। बरं, त्या दुकानदाराने तुमच्याकडून 1900 घेतलं, 10% डिस्काउंट देऊन तुमच्याकडून किती घेतलं ठिकाणी 1900 घेतलं, आपण काय म्हणतात का म्हणत नाही, कारण आपण कॅल्क्युलेशन करून बघत नाही, तिथं करतो का, समजा आपण एखाद्या शॉपिंग मध्ये गेला तर तिथे खूप काही खरेदी केला, काही पॅन्ट, काही चड्डी, बहिणीची, दादाची, बाबाची, बाबाची, आजीची, सगळीची चड्डी वगैरे सगळेच काही घेतलं आपण, ओके, तर त्यावेळेस आपण स्वतः कॅल्क्युलेशन करून बघतो का काही नाही, त्यांना जे काही छापून देईल, ओके, ते काही देईल, म्हणजे तिथे 100 रुपये खाला देऊ सूट देऊ 100 रुपये खाला,
कारण ती वस्तू ऍक्च्युअली असते 1000 रुपयाची पहिलेच, ठीक आहे. दुप्पटची किंमत 2000 रुपये म्हणजे प्रॉफिट खाण्यासाठी. मग त्याच्यावरती 10% डिस्काउंट दिला 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 मात्र ते पुढचे लोक कॅल्क्युलेशन करत नाही की त्याला गॅरंटी माहित आहे. बरं, घरी येऊन कधी आपण कॅल्क्युलेट करून बघतो का हे कितला लावलंय, ती वस्तू कितला लावली, हे कितला लावलंय, किंवा हा शर्ट कितला लावला, किंवा ते काय असेल मोठा जीन्स पॅन्ट कितला लावला, साधा टी शर्ट कितला लावला, आणि त्याच्यावर डिस्काउंट बरोबर दिले का, त्याला जेवढं तिथे दाखवलं असं कधी तर वस्तू का आपण पावती नाही, कुठं फेकून देतो पण कचर कुंड्यामध्ये. आपण ते घरी बसल्या कॅल्क्युलेशन कधी करून बघत नाहीये. ओके, तिथं तर करतच नाही आपण हिशोब करताना किंवा कधी खरेदी विक्री करत असताना. मात्र घरी बसून आपण त्याच्याबद्दल कधीच काही या ठिकाणी करत नाहीये, कारण का एवढे आळशीले या ठिकाणी आपण असतो. ओके, तर याची काळजी घेऊन कधी आपण एखाद्या दुकानदारामध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या वस्तूची खरेदी करत असताना काहीच लागत नाही, एखादे 5-2 मिनिटं लागतात कॅल्क्युलेशन करून बघायचं. ओके, हातावरती म्हणा, मोबाईलवरती म्हणा, कशावरती म्हणा, ओके, काय करायचं त्याचा पर्सेंट काढून घ्यायचा. म्हणजे पर्सेंट केल्यानंतर किती आले त्याचे 10% केल्यानंतर 200 आले. मग 200 त्या 2000 मधून वजा करायचा, 200 2000 मधून वजा केल्यानंतर 1800 येते. मग ती वस्तू आपल्याला 1800 रुपयाला किती पडायला पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट त्याला काढू शकतो. ओके, तर असे अनेक व्यावहारिक जीवन उपयोगी ग्रंथ आहेत. म्हणजे आज आपण एक शब्द समजून एडमिशन घेतला, म्हणजे डिस्काउंट. डिस्काउंट कधी लागले जाते ठिकाणी, ज्यावेळेस एखाद्या वस्तूची खरेदी व्हायला गेली, म्हणजे विक्री व्हायला गेली. एखादा सूट केव्हा भेटते, हो सूट केव्हा देतात दुकानदार, वस्तूची लोकांना अट्रॅक्शन करण्यासाठी. काय करायच्या ठिकाणी, अट्रॅक्शन करण्यासाठी महत्वाची गोष्ट. आणि जर एखाद्या वेळेस वस्तूची विक्री व्हायला गेली, म्हणजे किंवा त्या कंपनी नवीन असेल, म्हणजे एखाद्या वस्तूची कंपनी मोबाईलची वगैरे घ्यायची, आता दिवाळीची ऑफर होत्या भरपूर काही, आता जानेवारी आली बरोबर ना, किंवा मकर संक्रांत त्यांच्या ऑफर वेगळ्याच असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी या ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन ऑफर्स या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हे म्हणजे 2-3 कारण असतात सूट द्यायचे. एकतर नवीन कंपनी असेल तर, किंवा वस्तू भरपूर आहेत लोकांना अट्रॅक्शन असेल तर अट्रॅक्शन करण्यासाठी दुसरी गोष्ट. ओके, किंवा वस्तूची विक्री व्हायला गेली तरी सडन डिस्काउंट भेटलं जाते. ओके, मात्र ते आपल्यापेक्षा 10 पटीनं चालू असतात. त्यासाठी का नाही, लोकांना अट्रॅक्शन एक महत्वाचा उद्देश डिस्काउंट देण्याचा. अट्रॅक्शन हा सर्वात महत्वाचा आहे. काय ठिकाणी अट्रॅक्शन, लोकांना आवड वाटलं पाहिजे दुकानात गेल्यानंतर. तिथं खाली पण येतात फक्त 10 दिवसासाठी. किती दिवसासाठी? 20% डिस्काउंट किती दिवसासाठी भेटतो तुम्हाला? फक्त 10 दिवसानंतर. नाही, हा शेवटची संधी. ओके, संधीचं सोनं करा, आजच खरेदी करा. ओके, अनेक अडवर्टाईजमेंट तिथं दिली जाते बरोबर ना. शेवटची संधी तुमच्याच नगरीमध्ये, तुमच्याच जिल्ह्यामध्ये, तुमच्याच तालुक्यामध्ये. ओके, असाही वेळ आता भविष्यात कधी येणार नाही. काय येणार नाही? अशी वेळ कधीच भविष्यात मध्ये येणार नाही. आज त्वरा करा, खरेदी करा. म्हणजे 10-15% डिस्काउंट, म्हणजे किंवा 50% डिस्काउंट होतात कधी कधी. तुम्ही पाहत असत किती 50% का लावत नाही? लावता येते 50%. समजा एखादी वस्तू 500 रुपयाची आहे, तिची किंमत आपण एमपी म्हणून काढण्याची ठिकाणी, त्याच्यावरती छापायचं 2000 रुपये. किती? 2000 रुपये. त्याची मूळ किंमत प्रॉफिट सेल किती आहे पहिलाच? रिअल प्राइस. ओके, आरपी त्याचा काय फक्त 500 आहे. आम्ही त्याचा आपण एमपी केला, एमपी म्हणजे छापील किंमत केली त्याच्यावरती 2000, आणि ह्याच्यावरती गेला आपण 50% डिस्काउंट. किती? 50% डिस्काउंट. आपला अरे बापरे, 2000ची वस्तू कितीला? 50% म्हणजे 1000, म्हणजे आपले 1000 रुपये वाचले. असं आपलं मन आपलं बोलायला लागते, ठणकावून बोलायला लागते. खरेदी कर, काही होते एक चार आहे 2 खरेदी कर. ओके, तर असं वाटायला लागते, कारण एका पॅन्टामध्ये 2 पॅन्ट आहेत. काय की 2 पॅन्ट आहेत बरोबर ना, एका पॅन्टाच्या किमतीमध्ये 2 पॅन्ट आहेत. आपलं मन खूप आनंदी होत जाते. आणि मग या 2000चा आपण जर 50% काढला, हे दोन्ही कटले, हे शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे 200 × 5 किती वाले? 5×2 = 10, म्हणजे 1000 रुपये. जर 2000 मधून 1000 मायनस केला तर किती भेटल्या ठिकाणी? 1000 रुपये भेटल. ओके, म्हणजे 2000चा पॅन्ट आपला कितीला पडला ठिकाणी? 1000 रुपयाला पडला. ओके, आणि मग आपल्याला लोकांना अट्रॅक्शन वाटते, अरे खरंच किती मोठी सेल आहे, किती मोठं डिस्काउंट आहे, किती मोठी कंपनीची ऑफर चालू आहे. मग त्या कंपनीचा लॉस झाला का प्रॉफिट झाला? किती झाला? दुप्पट झाला त्याचा. किती झाला ठिकाणी?
म्हणजे एखादी वस्तू 500 रुपयाची आहे, त्याची एमपी आरपी त्याची रिअल प्राइस आहे 500 रुपये, त्याचा एमपी केला 2000, त्याच्यावरती डिस्काउंट दिला आपण 50%, म्हणजे 50% डिस्काउंट देऊन सुद्धा त्याला किती उरले या ठिकाणी 500 रुपये उरले, म्हणजे 500 रुपये म्हणजे तेवढे त्याच्यापेक्षा दुप्पट, म्हणजे ज्यानं ती वस्तू 500 रुपयाला कमवला होता त्या एकाच वस्तूने 500 कमवला, 1000 रुपये कमवला, म्हणजे तर जर मला याच्या वस्तू असतात किंवा असे कपडे असतात असे मोठे मोठे मशिनरी असतात जर डिस्काउंट वगैरे काही नसतं त्यांचा लॉस त्यातच नसतो, भरपूर दुप्पट तिप्पट फायदा असतो त्यांचा, म्हणजे तेच वस्तू डिस्काउंट नाही दिला 2000 रुपये विकलं तर तिप्पट फायदा आहे। म्हणून आज तुम्ही बघता मोठे मोठे लोक धंदे का करतात, बिझनेस का करतात, व्यवसाय काय करतात, म्हणजे बरोबर आहे ना, मोठे मोठे दुकानदार व्यापारी हे श्रीमंत का करतात, म्हणजे कुठल्या कलेक्टरला ऐकत नाहीत, कशाला ऐकत नाहीत, त्यांची एवढी कमाई असते। कलेक्टरचा पगार किती असतो जास्तीत जास्त 1 लाख रुपये, बरोबर आहे ना, 1 लाख 1.5 लाख, म्हणजे त्यांना जेव्हा सिनियर म्हणजे रिटायर व्हायला येते शेवटच्या 5 वर्षांमध्ये 1.5 लाख रुपये होते त्याचा, किती 1.5 लाख, ओके, ह्यांनी दिवसाला 1 लाख रुपये कमवतात, जे मोठे मोठे असे मशिनरीचे वगैरे दुकानदार वगैरे आहेत बिझनेसमॅन, काहीच नाही घेतलं सिम्पली दिवसाला 1 लाख रुपये एवढा त्यांचा बिझनेस आणतो, मग 30 दिवसामध्ये 30 लाख, ओके, मग कलेक्टर मोठा की एखादी बिझनेसमॅन मोठा, बिझनेसमॅन, म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही मात्र गुजरातमध्ये जवळपास 80% लोक हे बिझनेस करतात, ते कोण्याच नोकरीकडे वळत नाहीत, कोण्याच, बरोबर आहे ना। तुम्ही ऐकले का आतापर्यंत कधी गुजरातचा एखादा कलेक्टर आपल्या ह्याच्यामध्ये आला होता, युपीचे ऐकले असेल तुम्ही, बरोबर ना, युपीचे असतात, बिहारचे कलेक्टर असतात, अधीक्षक असतात, पण गुजरातचा एखादा कलेक्टर ऐकला असता तुम्ही, बरं डॉक्टर ऐकलात का, गुजरातचे डॉक्टर आहेत आपल्या मा इथं नाही, दिल्लीचे आहे, बरोबर आहे ना, हरियाणाचे असतील, काय असतील, बरं डॉक्टर भी नाही, इंजिनियर भी नाही, बरोबर आहे ना, कलेक्टर भी नाही, ओके, मग काय आहेत मग गुजरातचे लोक, बिझनेसमॅन, ओके, काय ठिकाणी बिझनेस, म्हणजे 5 रुपयाची वस्तू करून त्याचे 50 रुपये करायची, काय करायची ठिकाणी 5 रुपयाची वस्तू तयार करायची, त्याच्यासमोर 1 शून्य लावून टाकायचा, बस एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे, म्हणून ते छोटा मोठा बिझनेस करतात तिथं, सगळे बिझनेसच्या गोष्टी ठिकाणी चालतात। तर अशा प्रकारच्या ठिकाणी डिस्काउंट कसे देतात आणि काय करतात याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली, उद्या याच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स काय सूत्र उद्यापासून ठिकाणी आपण सुरुवात करूया, ओके, धन्यवाद।